अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात हवी निगराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा बाजार हवी अंधार दाराती चंद्र किरणाची साथ कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज निदान चौकशी तरी करायची ती करता येईल सावकाश पण माझ्या आपलं मनात आहे त्याला सांभाळ हो हॉटेलात काम करणारं पोरग ते त्याचा भरोसा कोणी द्यायचा चोरटा निघाला तर प्रत्यक्ष खात्री झाल्यावर तुम्ही असा कोणावर आरोप करू नका अनाथ पोरग ते राहील आपल्याकडे आपल्या सुमाला खेळगडी मिळेल असं एकदम काही ठरवू नका आधी स्वभावानं गुणानं कसा आहे ते बघू आणि मग काय ते ठरवू मग अशी आल्या आल्या शेजारच्या मुलांशी भांडलाय तो हो पण त्याची काही चूक नव्हती पण मी म्हणते तुम्ही कशाला एवढी वकिली करताय त्याची वकिली नाही करत हा गोट्या मला चिडवतोय पाहिलं सुमा इकडे ये तुम्ही त्याला चांगलंच रागवा का चिडवलं गोट्यानं उगीचच तो मला म्हणाला तुझं नाव सुमा तुला झाला दमा चांगलं खडसावा त्याला गय केली ते डोक्यावर बसे गोट्या ए गोट्या काय तू चिडवलंस तुम्हाला खरं खरं सांग ना हे बघ हे मला खपायचं नाही हे तुला ठेवून घ्यायचं म्हणताय पण तू जर माझ्या मुलीला असाच त्रास देणार असेल तर जमायचं नाही हो आधी सुमाला चुकलो म्हण बर सुमाताई मी चुकलो हा पण तू मला चिडवायचं नाही म्हणजे मी सुद्धा तुला चिडवणार नाही बरे बरे म्हणजे तू आधी चिडवलंस गोट्याला हो मी त्याला म्हणाले तुझं नाव गोट्या तर घर जा वाट्या म्हणजे गोट्यानं आपण तुला चिडवलं नाही मग आता तू चुकलं म्हण गोट्या मी पण चुकले बरोबर तुझी माझी गाठी किती घाणेरडे कपडे हे दादा आधी त्याला चांगले कपडे आणा मला घाणेरडे कपडे मुळीच आवडत नाही आणायचे आणायचे त्याच्या बरोबर मला पण एक परकर फुलक सुमा हात पाय धुवून या बर मी देवाजवळ दिवा लावते शुभम करोती म्हणायला बसा आणि त्या गोट्याला मोरी दाखव बघू बर पाहिलं मुलं क्षणात भांडतात क्षणात एकत्र होतात हो दोघांचं जमलं म्हणजे झालं नाहीतर माझ्या डोक्याला कायमचा त्रास त्रास होणार नाही गोट्या किती समंजस आहे हे पाहिलं ना तुम्ही त्याने आधी सुमाची माफी मागितली आपली चूक कबूल केली अरे गोट्या आते बाहेर का उभा सुम्मा सारखा आते शुभम करोती म्हणायला मला नाही अरे तू माझ्यापेक्षा दोन वर्षाने मोठा आहेस तरी सुद्धा तुला शुभम करोती म्हणता नाहीये अगं येईल हळूहळू त्याला तुला शिकवायला आई आहे तशी त्याला कुठे
तू शिकव त्याला. अरे मग काढून बैस, नीट शिकव ग त्याला. शिक्षा भोगणं म्हणजे नवीन नाट्यपणा. जीवन जीवित्वा पूर्ण ब्रह्म जर भरण होते जाणीजे.